नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका गुप्तरोग तज्ञ रोग गुप्तन गडी तज्ञ जो तज्ञ त्याला रोग गुप्त हे एम ए बी बी सोडून द्या. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाभळीवानी शाळा उतारल्या, पोरं कमी पडले, शाळा जास्त झाल्या, मास्तर पोरं सापडी देत आपल्याकडे घाला बा. अरे एकच आहे, घालाव कुठं कुठं पोरग का अर्जेंटियाची गोष्ट आहे का अलकटा. तुझी गाडी वाटे उभी कर, मी आतून पोर आणतो. जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उताला हे जे मेन काय आणि कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेले माणसाला अक्कड राहते. काय माणसं म्हणले तो माणूस सुशिक्षित आहे, कारवा म्हणे उभे नाही जेवतो, त्याला मुळव्या दे आग होती म्हणून उभ्या नाही जेवतो. वाक्य लिहून घेत जा. ज्या घरात हसू आहे ते घर स्वर्ग आहे, ज्या घरात समाधान आहे ते घर वैकुंठ आहे, आणि ज्या घरात दारू मांसाहार आणि भांडण आहे ते घर नरक आहे. पुन्हा 4 वाक्य ऐका. ज्याच्या हृदयात नीट ऐका, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे, आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, तो जगातला सगळ्यात सुशिक्षित माणूस. बस एमएबीएम संपले. आता फक्त फटाफटा बोलायचं, बोलायचं पण आपल्याला करायचंय भजन. आणि भजन का करायचं? नामाची किंमत, कीर्तनाला सुरुवात. आता फक्त फटाफटा बोलायचं. तुम्ही बोललं तरच सूत्र बसलं, नाही तर सूत्र बसलं नाही. चाललं ते पाय, सूत्र नीट आहे का बरं का? आता चाललं ते सावध रा, ए चाललं ते पाय नीट आहे का? पायाने चालणं, डोळ्यानं पाहणं, पण यांच्या मेखा ऐका. आता मेखा बारीक ऐका. चालले पाय, खेळाची पाठी दिसली, कोणी पाहिली? डोळ्यानं. चालले पाय, दिसली डोळ्यानं का? नीट आहे का बरं का उत्तर? या उत्तरच सांगतो पटापटा. चालले पाय, खेळाची पाठी दिसली, पाहिली डोळ्यानं, खाव वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. हाय काय ताळमेळ, चला पटकन. चालले पाय, पाय खेळाची पाठी दिसली, पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, माहित आता एकेकाची माहिती. चालले पाय, पाहिली डोळ्यानं, खावं वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. आले आता इथपर्यंत. आता ऐका, याला दोनच गोष्टीचं ज्ञान आहे, चांगलं किंवा वाईट. बस याला दोनच गोष्टीचं ज्ञान आहे, निंदा किंवा स्तुती. बस याला आता यांच्या एक एकाचा अभ्यास करायचा, याच्यातच अख्खं कीर्तन घालतो तुम्हाला आता याच्यात. आणि अख्खं कीर्तन याच्यातच ऐकण्यात मजा आहे. याला दोन गोष्टी आवडतात, चांगल्या किंवा वाईट. याला दोनच गोष्टी आवडतात, निंदा किंवा स्तुती. याला दोनच गोष्टी आवडतात, स्पर्श. पण याला स्पर्श लय आवडतो, पण स्पर्श असं नाही आवडत मऊ किंवा कठीण. याला स्पर्श आवडतो मऊ किंवा कठीण, नव दुसऱ्या हद्यातले वव्हे. स्पर्शाचे दोन गुण आहे, ब्यासूर आणि कठीण. नीट आहे का? याला आवडत रूप चांगलं किंवा वाईट, याला आवडती निंदा किंवा स्तुती, याला आवडतं स्पर्श मऊ किंवा कठीण, याला आवडतं सुगंध, सुगंध किंवा दुर्गंध. आता याला आवडतं सुगंध किंवा दुर्गंध, याला आवडती निंदा किंवा स्तुती, याला आवडतं चांगलं किंवा वाईट, याला आवडतं मऊ आणि कठीण. आणि आता ऐका, हे कसं तयार झालं? हा गडी निघाला फिरायला. याच्यातला सगळ्यात सज्जन गडी हा नाक, इनामदार नंबर एक. कोणचं एक नाही, दोन नाही, त्याच्यापेक्षा सज्जन हा कान. पण सगळ्यात खतरनाक गडी हा, इतका डेंजर गडी हा. याला फक्त रूप आवडत रूप, आणि रूपाच्या बाबतीत इतका डेंजर गडी हा. कापड दुकाना पुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असते ना प्लॅस्टिकचं, तरी माणसाची पाहतात. प्लॅस्टिकची आहे काय हात्या. आघाडी लय डेंजर. आणि याला जर गोष्ट पाहिली, ए यानं तर गोष्ट पाहिली, याचं कामच काय गोष्ट पाहणे. आणि याला जर याला जर आवडली ते एवढ्याला कामाला येते. आणि ही सगळी हलकट याचं ऐका, ते आघाडी लय डेंजर ऐका. आता एकेकाची क्वालिटी कशी आहे पहा. हा निघाला फिरायला, हा होता बरोबर. यानं पाहिली कलवरी, कलवडी करतील पोरी तुम्हाला. नवरीच्या माग हिंडणाऱ्या मेकअप केलेलं सगळ्यात भयानक क्वालिटीचं जनावर म्हणजे कलवरी. याला आवडली, यानं लगेच मनाला फोन केला, काय करू? मन म्हणलं मेसेज करू, मेसेज करू.
मनाने केला मी शेतीपूर्वी होती पागल, तिने केला मिस कॉल, हे होतं कौर क्षेत्राच्या बाहेर, याच्याकडे नव्हता बॅलन्स, याने केला दुसऱ्या फोनवरून फोन, तिच्या भावना पायनाना सार रेटावला धरून पूर्गी पहिली डोळ्यानं सल्ला दिला मनानं मार खाला अख्ख्या गावानं. आणि ह्या मार खाल्याच्या टोळीचा खल्ला एक कोण गडीलाही डेंजर, हा मार नाही खात, याला हंटी नाही लोक, याला चापती त्या धरून, हा निवांत पाहतो हा ना. ऐका आता लय बारीक बारीक, अरे मारी मोबाईल मध्ये घेऊन जाण रोज ऐका. आता यानं पाहिली तुम्ही पहा, किती खानदान दारुडे असू द्या, उघडे डोळे ठेवून दारू पिऊ शकत नाही. दारू कोणती प्या, डिप्लोमा प्या, इंडिका प्या, आरशी प्या, 90 प्या, कोणती प्या, दारू प्यायला डोळे झाकावेच लागतात. का? हा कधी हलकट गोष्ट पाहत नाही, याला नुसतं चांगलं आवडत चांगलं, पण पिणारा इतका नालायक आहे याला झाकितो आणि तिला आत लुटितो. म्हणून तर दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येतं असतं बा, मी नालायक आहे मी नालायक आहे, खटका का म्हणत. मग त्याला लगेच फुटण्याची गाडी ठेवा लागते बाहेर, असं जजमेंट येते. हा गडी डेंजर, ऐका आता हा गडी कसं आहे पा, यानं ऐकली यानं पाहिली वस्तू यानं, पण ही गोष्ट चांगली किंवा वाईट हे ठरवण्याचा अधिकार याला नाही. मग यानं कोणाला फोन केला, मनाला, मनानं एकट्यानं पाहिजे ना, एवढ्यांना जाग केलं आणि एवढ्यांना जाग केल्यामुळं मनात तयार झाला नीट ऐका, एवढ्यांना जाग केल्यामुळं निर्माण झाला तो काम, आणि शरीरात काम का तयार होतो, परिणाम घडला तो बलात्कार. बलात्कार का घडतो, इंद्रियावरचा ताबा सुटला की बलात्कार घडतो. बलात्काराला वय नाही, वय नाही. पुरावा गाठ्यातलं प्रमाण, कामातुरा भय ना लाज, कामातुर माणसाला भय नसत, कामातुर माणसाला लाज नसते, आणि कामातुर माणसाला वयाचं बंधन नसतं. काम तयार झालाय शरीरात, मग समोरची स्त्री मुलगी कोण आहे याचं काम भान ठेवत नाही, आणि घडला तो बलात्कार. आणि बलात्कार जर यशस्वी झाला तर तयार होतो तो लोभ, आणि झाला नाही तर घडतो तो क्रोध. राग माणसाला का निर्माण होतो, बलात्कार का घडतो, मनासारखं घडलं की बलात्कार घडतो, पण तीच गोष्ट वारंवार करावी लागते करावी वाटते असा लोभ तयार होतो, आणि जर घडलं नाही तर क्रोध तयार होतो. आणि नीट ऐका, पाया पडून सांगतो 50व्या वर्षातल्या पहिल्याच कीर्तनात, सगळं करा महाराज, राग आकळा, रागाच्या भरात वाईट कृत्य करू नका. बलात्कार करायला 2-4 दिवस लागत नाही, खून करायला 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला 2-4 दिवस लागत नाही, पण त्याची फळं वाईट आहेत हे ध्यानात ठेवा. तुम्हाला एखाद्याने 3 लाख रुपये दिले आणि सांगितलं याला भोक्सा, तुम्ही त्याला 10 मिनिटात भोक्सू शकता 3 लाखासाठी, पण ते खर्चायला तुम्ही बाहेर राहिले पाहिजे ना. तुम्ही आज गेल्यावर 3 लाखात काय करायचं नीट आहे का, आणि आज 99% गुन्हेगार खप्त रागामुळे झाले, याच्यावर काय मत आहे तुमचं. भावाची गाडी वावरातून गेली, जाऊ द्या जाऊ द्या, शिक्षकांना कॉफी पकडली पकडू द्या, पाया पडत्या सरांच्या, सर परत करणार नाही वाचला. तो सरांना म्हणला भेट पेपर सुटल्यावर, आयुष्यभर म्हशी वाचरायची पळी आली. राग आकळा, महिला मंडळ फाशी घेऊ नये, तुम्ही रॉकेल वतून घेऊ नये, फाशी घेऊ नये, विहिरीत उडी टाकू नये, ह्या मताचा मी नाही, असे हलकट विचार नाही आपले. तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता. मग ग्रामपंचायतीत जर निम्या बाय, सोसायटी जर निम्या बाय, मंत्रालय जर निम्या बाय, तर स्मशानभूमीत का नसावा. मग 6 पुरुष मिळाल्यावर 3 बाया मरायलाच पाहिजे. तुम्ही मरण कसं आहे ना, पण पाया पडून सांगतो, इंद्रिकेचं कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही, महाराज कोणीच ऐकायचं नाही, महाराज मरू द्या तिकडे उलटू द्या, कीर्तन संपलं का मरण, तुमच्यातला एक माणूस म्हणून ऐका, आणि तुम्ही वयस्कर माणसांनी तुमचा मुलगा म्हणून ऐका, ते सत्यच ठरेल. तरुण पोरांनी मी एक तुमच्यातला आहे म्हणून माझं कीर्तन ऐका, महिला मंडळाने मी तुमचा मुलगा म्हणून कीर्तन ऐका. कोटी रुपयाचं शरीर तुम्ही बोगस घालू नका, लाकडातला किडा जर जिवंत जगू शकतो, गाळातला भिडू जर जगू शकतो, तर तुम्ही कष्ट करून का जगू शकत नाही, का जगू शकत नाही सांगा मला एकाच वाक्यात. महिला मंडळ, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्या राजांच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता महाराज, त्याच राजाची मुलगी स्वयंवराच्या दिवशी वनवासाला गेली. मग राजा जनकाने सीतेला
रामाबरोबरच का पाठवली? अरे एखादा का पाठवली? राजा जनकाची मुलगी काय ती पाय चालली होती? राजा जनकाची मुलगी होती ती, पण सीतेला वनवासाला जायला बापानं का परवानगी दिली? आज जर एखादा बाप असला जावायचं थबाड फोडून टाकलं असतं, म्हणला तू वनवासाला चालला दुसऱ्या नवर देव तू कोण लागून गेला टिकूजी? पण जिथं महिला मंडळ एकच वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, राजा जनकाला माहित होत जे माझ्या मुलीच्या प्रारब्धात असेल ते मी बदलू शकत नाही, आणि तुमच्या प्रारब्धात सुख असेल. एक वाक्य सांगा, बासरीला किती छिद्र असू द्या, बासरीला किती छिद्र असू द्या, बासरीला कितीही छिद्र असू द्या, हवा फुकल्यानंतर स्वर सारखाच येतो. जीवनात किती दुःख असू द्या, भजन केल्यावर आनंदच होतो. बासरीला किती छिद्र असू द्या, फक्त स्वर फुका सारखा स्वर येईल. तुमच्या जीवनात किती दुःख येऊ द्या, फाशी करणं, आत्महत्या करणं, रॉकेल ओतून घेणं, विहिरीत उडी टाकणं, या कल्पना तुम्ही डोक्यात आणू नका. एकाच वाक्य समजा या आणू नका कधी. जीवनात कुणाला दुःख नाहीये, मग राग आकळा. आणि राग जर आकळला तर राग कसा आहे यदी ऐका, यदी ऐका तिसऱ्या अध्यायातल्या वव्या ऐका, शेवटच्या वव्या ऐका. राग कसा आहे, जरे बीन भुडविती, आगे बीन चारिती, दोरे बीन बांधिती, चिखले बीन रोविती, पाशके बीन गोळीती, हे ज्ञान निधीचे भूषण. राग आकळा. आणि राग जर आकळला तर तुम्ही देवच व्हाल. बलात्कार जर यशस्वी झाला तर लोभ तयार होतो, आणि नाही घडला तर क्रोध तयार होतो. आणि आज तुम्ही मी क्रोधाची बळी आहे. जाऊ द्या ना भावाची गाडी वावरातून गेली, काय फरक पडला? पडू द्या, जाऊ द्या ना, काय भाऊ येतो. आणि कोणाशी दुश्मनी करा बसलेली माणसं त्याला ठेवा. भावांशी दुश्मनी कधी करू नका. का? प्रसंगाला भाऊच आहे. तुम्हाला वाटतं हा समाज तुमच्या मागं आहे, जरा येडेपणा करू नका. समाज फक्त पाजली तर तुमचा आहे, नाही पाजल्यावर तुमच्या मौतीला सुद्धा येणार नाही. तुम्हाला वाटतं लोक हे राजकारणी लोकांना पुढाऱ्या बिडाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटतं आमच्या मागं समाज आहे, कोणालाच पाजू नका. समाज तुमच्या मौतीला येणार नाही. 8 दिवस प्रयोग करा. शरपंजरी भीष्म पडला कोणी सोडवला नाही, ढसढसा भीष्म रडला. काय बोलायची गोष्ट होती काय? ढसढसा रडला ते भीष्म कोण सोडित? अरे ढसरताना मरायच्या टायमाला मांडीवर डोकं ठेवलं पाहिला म्हणत बायकोच्या स्वतःच्या, आणि स्वतःच्या बायकोवर डोकं मांडीवर डोकं ठेवणारा दशरथ कौशल्याला होतो कौशल्ये. अगं तुझ्या मांडीवर डोकं ठेवणारा मी कोण आहे जरा विचार. अगं मी जनकाचा व्याई आहे, सीतेचा सासरा आहे, रामाचा बाप आहे, आज राजाचा मुलगा आहे, आणि क्षत्रिय कुळातला सगळ्यात मोठा राजा आहे कौशल्य. मी सगळ्यात मोठा राजा आहे. पण ऐक कौशल्य, ऐक, तुझ्या मांडीवर मी डोकं ठेवून आज रडतोय ना, हा जनकाचा व्याई आहे, आणि क्षत्रिय कुळातला सूर्यवंशातला राजा आहे मी. पण कौशल्य मला 4 पोरं आहे, माझी 2 पोरं वनवासात आहेत, आणि 2 पोरं त्यांच्या मामाच्या घरी आहेत. मला मरताना पाणी पाजायला कोणी नाही. का नाही? ऐक, ऐक कौशल्य, ऐक, ऐक कौशल्य, ऐक. इको द्यायचंय बोट ठेवी जाते माझ्या हातक पाच जाय. ऐक कौशल्य, ऐक, ऐक कौशल्य, ऐक. बघ 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 कौशल्य, बघ भिंतीवर चित्र दिसतंय. बघ कौशल्य भिंतीवर चित्र दिसतंय. चित्रामध्ये नदी वाहते, नदीच्या कडेला झोपडी आहे. झोपडी पुढे मी बसले, झोपडी पुढे म्हातारे आई वडील बसले. मी पाणी घेऊन गेलोय, ते बोलत नाहीत. त्यांनी मला शाप दिलाय, तू पुत्र शोकाने मरशील. राजा दशरथाने देह ठेवला, रामाचा बाप पुत्र शोकाने नेला. फॉर्म भरायला अख गावे, प्रचाराला अख गावे, रसा प्यायला अख गावे. उमेदवार पडला, एकटाच घरी आला. कार्यकर्ते गायब, कार्यकर्ते दुसऱ्याच्या पक्षात गेले, जिंदाबाद. आणि वरून सकाळी याच्या घरी आले, आपलं गावच नालायक. तू मला पाडलो, भाऊ तो भाऊ आहे. महिला म्हणलं भाऊ तो भाऊ आहे. या 4-5 वर्षात मध्ये महिलांनी जमिनीचे बाजार वाढले, तर मामाच्या भाच्याच्या मागे उभा राहणारा मामा सुद्धा बदलावलाय. आता एक नवीन मामा आलाय, मानलेला मामा. कुठून अवलाद पैदा झाली काय? असे भोंगळा करून हल्ला पाहिजे ना आलाय का अवलादीचा भंगार. महिला म्हणलं भावाचा शर्ट फाटलाय, दाढी वाढली, वाढू द्या, पण रक्ताच्या नात्यानं मुलाच्या मा भाच्याच्या मागे उभं राहिला मामा शोभतो. पुरुष मंडळीने नाही का, तुम्हाला वाटतं आम्हाला लय मित्र आहे, पागलपणा करू नका. तुम्हाला वाटतं हे नाही हो नाही, रात गई बाद गई. तुम्हाला वाटतं मला कॉलेजमध्ये लय मार्केट येईन, मला गावात लय मार्केट येईन, माझ्या मागं 5-50 पाव येईन ना. त्याला पाजू नको, एकटा मरशील. फक्त भाऊ तो भाऊच आहे. तुमच्यावर कोणताही प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे. हे ध्यानात ठेवा. तुम्ही ऍडमिट झाले
टाक गाव तुम्हाला भेटायला येईल, पण डबा घेऊन पैशाची तयारी करणारा भाऊशी हो कीर्तनात बसलेले 50% लोक सख्या भावाचे दुश्मन आहेत, यांच्याशी काय दुश्मनी करताय? मित्र मित्रांचे काय नाही लागत नालायकाचे? शेवटी भाऊ तो भाऊ आहे, गाव स्वतः धरणार आहे का? खांदा देईल का भाऊ तो? गावातले लोक खांदे देतील? आपले लोक म्हणले हे काय थोबाडं फोडली पाहिजे? कुणाशी दुश्मनी करा, भावाची दुश्मनी करू नका। भाऊ कसा असेल तर तो भाऊ आहे। आणि आपल्या लोकांनी भाऊन बिऊन भावबंध भावबंध तर मेलेच सगळ्याचे, भावबंध तर राहिलेच नाही, वाडाच उलटला, कुठं गेली ती पिकअप? अरे 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्न करायचं किंवा मुलाचं लग्न करायचं तर 100 माणसं पुलगा पाहायला जात होती। आज 2 माणसं जातात पोरीला पोरगा पाहायला, पोराची आई पोरीचा बाप स्कूटी हो, आणि वरून जेवताना पोराचा बाप म्हणतो आम्ही आलतो, हे कोणाला म्हण नका, बोंग्या होईल बोंग्या। पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली ती कालच आली सापडून, अजून बोंग्या होईल। कुठे भाऊबंद, कुठे भाऊबंद? अरे खांदेकरी राहिले नाहीत, खांदेकरी प्रयत्न यायला आता रथ तयार करायची पाळी आली, वैकुंठ रथ वाढावू लागला, भाऊबंद मेले। थोरल्याच्या पुरीचं लग्न मोडायला धाकट्याला 1500 रुपये खर्च आला। काय ते लोक फक्त कडक कपडे घालून येणार, त्यात बायका चपला घालून चपात्या करतात, आणि पुरी पोरांचे कपडे घालून येणार, त्यात चपातीला पोळी म्हणतात, नाही तर काय वांग सुधारलंय जग? काय सुधारलंय? नुसतं टापा आणायचं जग लय सुधारलंय, काय सुधारलंय? किती सुधारलं तरी अजून तोंडानच खात्यात, आणि किती सुधारले तर अजून डोळे झाकूनच झोपत्यात, मग काय श्रीमंत डोळे वाचून झोपत्या काय? ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून ऊर्ध आश्रम शब्द निघून जाईल त्या दिवशी जनता सुधारली। तुम्ही पहा महाराज, तुमच्या गावात वाचनालय आता काय ग्रंथ आहे त्याच्यात महाराज, पण वाचीन कोण? आम्हाला वेळ नाही महाराज, शाळेमध्ये वा, मी तर म्हणतो चांगल्या चांगल्या मोठ्या हायस्कूलमध्ये असं ग्रंथालय नसेल एवढं चांगलं ग्रंथालय तुमचं, पण वाचायला वेळ कुणा नाही। सकाळी बलात्कार वाचला, पेपर वाचला का मोकळा झाला, इथून पुढं बैठक ठेवा, काळ फार वाईट आहे, चला थोडं पुढं, अजून किचकट आहे। तुम्ही म्हणाल अजून पहिलं सुधारणार तर कुठं किचकट नाही आता? काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, आणि शेवटी अहंकार तयार झाला, आणि आज माणसं संपवली कुणी अहंकार। आता हे जत्रा सप्ते, जत्रा सप्ते यात्रया यत दिंड्या, हे पोरांकडे दिलं पाहिजे महाराज, जुन्यांनी थांबून घेतलं पाहिजे, जुनी मंडळी नंगाठलंय पोरानं टाळ घेतलं का म्हटलं उठलंच गाप, तुम्हाला बोंबलू नको आपा टाळ, तू बाई वाढ्याऊया तुया कुणी नाही जाऊ बाई वाढ्या हे जुन्यालाही कोणी। आणि ज्या कार्यक्रमांमध्ये तरुण पोरं असतात ना महाराज, त्याच्यात भ्रष्टाचार होत नाही, भ्रष्टाचार नाही, काय होत नाही माहिती का? पोरांना काहीतरी करून दाखवायचं असतं, त्यांना जर म्हणाल याला पत्रिका नेऊन द्यायची आहे, ते म्हणते गाडी माझ्याकडे 50 पेट्रोल तू टाक आणि 50 मी टाक होतो आपण जाऊ देऊ। जुने तसे नाही, पेट्रोल अधिक नाश्ता वजा तेव्हा बिल, जुनी मंडळी नगाट राहते। आणि हिशोब विचारलं ना त्यांना, हिशोब सप्ता गेला उडत, जुनी मंडळी लई खोडीची, आणि ती मुरलेली राहते, मुरेल राहते। 15 वर्षापूर्वी आमदाराच्या मागं, खासदाराच्या मागं, पुढाऱ्याच्या मागं हिंडणारे कार्यकर्ते, आणि आता सध्या हिंडणारी टोळी, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे। पूर्वी आमदार खासदारावर लोकांची निष्ठा होती, रुपया नाही मिळाला तरी चालं पण काम झालं पाहिजे, आता तसं नाही, काम झालं नाही दुसरा पक्ष, बरं पक्ष काय कवा उघडायचे, नाही कुठं जमलं नवा काढा, ते चालत नाही आता, काळ फार वाईट आहे, तरुण मंडळी मिंडळी ध्यानात ठेवा। हे इंद्रिकरचं कीर्तन आहे, हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य, फक्त तोंडातून वाक्य बाहेर पडलं ते कधी खरं? भावाला जरा जपा, हे मानलेले भाऊ राव द्या, हे पिकलं कुठं वावरात पण त्या मानलेला भाऊ उठला कुठून व्हा? त्यानं त्याची बहीण 3 वेळा आणली, तो तो हा भाऊ झालाय। त्याची बहीण त्याला राखी बांधा येईन, आणि तू त्याच्या घरी जाती वावळायला, म्हणजे तू भैज्यातून गेली का? अरे भाऊ तो भाऊ तो भाऊ। आणि आज रक्ताची नाती टिकवणं काळाची गरज आहे, संकुचित विचाराची लोक झालीत, लोकांचे विचार व्यापक राहिले नाही। एकाच्या मुलीला पाहुणे पाहायला आले, फायनल झालं जवळजवळ, त्याला विचारलं का बैठकीचं काय झालं? तुम्हाला घर फार चांगलं आहे हो, पण त्या पोराला 3 भाऊ आहे हो, आता पूर्गी ती घालणं द्यायची का एकाला द्यायची? पण 9 वर देवाला भाऊ नसावा इतके विचार खाली आलेत लोकांचे, खरं आहे का खोटं आहे बोला?
याच्यातलं एक तिकडे फिरव आता इथं, एक मायाकडे फिरव आणि एक तिकडे फिरव, पटकन पटकन. आलय त्रास दिला तो बोटच दुखायला लावलं मा. तो मायाक कर हा तिकडे कर, एका मिनिटात तुला सीटिंग करून देतो, एका मिनिटात फिरव मायाकडे. हा 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 फिरतो, एका मिनिटात आवाज येईल तुम्हाला. हा मायाकडे फिरव, हा फिरव अजून, फिरव फिरव अजून फिरव, आणि हा फिरव तिकडं. बस आला आवाज, मग आयुष्य गेलं त्याच्यात. वांग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. आता हे काय झालं, खऱ्याची आई मिली नाही तर लय स्वप्न काम राहते. चला थोडं समाज जास्त झाला त्या बिचाऱ्याचं धावपळ होणार. काय होतं, आपलं कीर्तन आणि रेग्युलर कीर्तन आहे ना, याच्यामध्ये 5 पट फरक पडतो. आता ही रोजची लोक आता नाही, हे बंद झालं म्हणून इकडं आवाज येईन. आता इकडं आला हा वाढव, काय फरक पडतो. काय होतं, रोजचं कीर्तन आणि आजचं कीर्तनात 5 पट फरक पडतो. रोजची पंगतही छोटी राहते, लिमिटेड रोकर राहतात 5-7 ते भोंगेवाल्यांचं जमत होती सुद्धा. आज म्हणलं पंगत वाढवा, जागा वाढवा. आता एवढी लोक चांडवलीला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते, आणि यांना गप बसायला पोलीस लागले असते 500. मग आता मलाच 50 वर्षी निदान 50-1 हजार द्यायला काय हरकत आहे. 50 वर्षे पण आम्ही आता आम्ही 5-10 जास्त माहिती का लोक काय म्हणतात माहिती का, आम्हाला बाजार मांडला बो देवाचा, आमच्या मुला उठत. अरे उलट आता चांडोलीवाल्याने म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, 50 वर्ष आवाजाचं बघ रे पटकन आला आला. ए उलट त्याने म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, 50 वर्षे 50 देऊन टाका. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य आहे पण ती काळाची. आता थोडस किचकट आहे, तुम्ही म्हणाल अख्खं कीर्तनच किचकटच चाललंय, गुसणच काही डोक्यात. लोभ झाला, मत्सर झाला, अहंकार झाला, झाला इथपर्यंत. आता काय झाला प्रत्येकाला, अहंकार प्रत्येकाला काय झाला, अहंकार. कोणला वाजवण्याचा अहंकार, कोणला गायनाचा अहंकार, कोणला तब्येतीचा अहंकार, कोणला माई बायको देखणी याचाच अहंकार. तो म्हणतो आपली पप्प्याची आई. आता गावाला काय फायदा, म्हणून गुरी बायको कधी करू नये, कधीच करू नये. फुकाट मिळाली तरी करू नये, फुकाट करून करायचं काय, उन्हात न्यावं तर लाल पडती, आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती, काय उपयोग. बायको सावली पाहिजे, वांगे लावायच आलं, त्यांनी चिंगळ्या निवळायच आलं. ज्यांनी ज्यांनी लय वर्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या, आणि मग ते दिंडीत आमच्या बोकांडी आले वळवंटापासून महाद्वारा. चला करंट लावून दिलं तुम्हाला, तयार झाला अंकार. आता अंकार कसा तयार झाला ऐका, एवढ्या गोष्टी आज चालल्यात का बाहेर, आता अख्ख्या कीर्तनातले मुद्दे आज चालल्यात का बाहेर. आज काम तयार झाला, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला. एकदा बायकोने बैलाला 2000 आणले का मोटरसायकलचे ऑर्डर आलीच, कारण नवऱ्याला काय तयार झाला, लोभ. अर मिळत्यात बा, सासऱ्याला दम द्यायचा बैल घ्यायचा आहे, 4000 द्या. तो बिचारा मुलीच्या सुखासाठी देतो. 100% लोकांचं म्हणणं आहे का पोरगी सर्व्हिसवाल्याला द्यायची, हे सुद्धा डोक्यातून काढून टाका. कोणी उठायचं, पोर चिटकेल पाहिजे, चिटकेल कोणी उठायचं, पोरग पोरग चिटकेल पाहिजे. मी म्हणतो वायर दे त्याच्या हातात चिटकू दे. परत नीट वाक्य ऐका, काम तयार झाला, जाऊ जाऊ दे. ए काम तयार झाला, क्रोध तयार, बसू बसू, क्रोध तयार झाला, लोभ तयार झाला, मत्सर तयार झाला, अहंकार तयार झाला. आणि आज माणसं संपवली कुणी,